नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलाने. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागली होती. निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपलेली आहे. आता रात्रीचे 6:30 वाजलेले आहेत. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का हा घसरलेला आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 63% मतदान झालं होतं. आताच्या लोकसभेमध्ये आता जी मतदान प्रक्रिया झाली, आज 7 मे 2024 तारीख आहे, आज आता जी मतदान झालं आहे, आज ते 53%च्या जवळपास झालेलं आहे. म्हणजे 53% मतदान झालं आहे आणि त्याच्यामध्ये 10% मतदान घसरलेलं आहे. म्हणजे मतदानाचा टक्का हा घसरला आहे. मात्र ही जी निवडणूक आहे उस्मानाबाद लोकसभेची, ते अतिशय अटीतटीची झाली आहे, चुरशीत झाली आहे. धीरविरुद्ध भावजयी असा सामना रंगला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे होते मशालचिन्हाकडून निवडणूक लढवत होते, तर महायुतीच्या उमेदवार जे आहेत ते अर्चनाताई पाटील होत्या. भाजपाचे आमदार तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली अजितदादा पवार गटाकडून. मात्र आता ही जी निवडणूक आहे ही अतिशय अतितटीची झाली आणि त्याच्यामध्ये मतदानाचा टक्का घसरला. गेल्या पंचवार्षिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 63% मतदान झालं होतं. मतदारांनी 63% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र आता या निवडणुकीमध्ये 53% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे हा जो फटका आहे 10% मतदानाचा, तो उन्हामुळे, आता उन्हाळा कडक होता अशा उन्हामध्ये नेमकं मतदानाला जाण्यासाठी लोकं जे आहेत ते बाहेर आलेले नाहीत, त्याच्यामुळं हा फटका बसलेला आहे. कडक ऊन होतं आणि 43 अंशाच्या वर तापमान, हे उष्णता तापमान वाढलं होतं, त्याच्यामुळं आता हा जो मतदानाचा टक्का आहे तो घसरलेला आहे. 10% मतदान हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घसरलेलं आहे. आता नेमकं हे जे मतदान आहे हे 53% झालं हे खरं आहे. मात्र जी आता निवडणूक झाली ही अतिटटीच झाली होती. धीरविरुद्ध भावजयी असा सामना रंगल्याचं, खूप काही चर्चा पण सोशल मीडियावर झाल्या. मात्र आता यांच्यासह एकूण 31 उमेदवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यांचं भवितव्य जे आहे ते आज मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे. नेमकं आता 4 जूनला यांचं भवितव्य समजणार आहे, यांचा निकाल समजणार आहे. तोपर्यंत त्यांचा जीव टांगायला लागणार आहे. नेमकं आता कोण निवडून येतं आहे हे 4 तारखेच्या निकालानंतरच आपल्याला कळून येईल, समजेल. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.